राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी अंतर्गत कार्यक्षेत्रातील एकूण 24 गावांमध्ये मासिक पाळी संवर्धन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागोजीराव चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तुषार मोरे यांचं मार्गदर्शन लाभलं. तामसवाडी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेंद्र पवार यांनी शासनाच्या मासिक पाळी संवर्धन योजनेच्या माध्यमातून सॅनेटरी पॅड किशोरवयीन मुलींना आणि आशा स्वयंसेविकांना उपलब्ध करून दिले. किशोरावस्थेतील लैंगिक शोषण म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे टाळता येऊ शकते, किशोरवयीन मुलांचे व बालकांचे हक्क काय, गाव पातळीवर यंत्रणा याविषयी माहिती येथे देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रभाकर साळुंके, मनीषा पाटील, नितीन साडी, आधार भोई, सुनीता मोरे, सुरेश पाटील, गदप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी हातभार लावला. आपल्याला मासिक पाळीमध्ये याचा वापर करायचा आहे, हे तुमच्या जवळच्या आशा सेविकेकडे तुमची पाळी आल्याची तारीख सांगायची आहे, तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे, ऍड्रेस सांगायचा आहे, 6 रुपयामध्ये हे आपल्याला घ्यायचं आहे. प्रत्येक पुढच्या महिन्याचं तुमच्याकडे त्या आशा सेविकेकडे नाव नोंदणी झाली, पुढच्या महिन्यात तुमची पाळी आली का नाही आली त्यानुसार त्यांना भेटून दर महिन्याला हे घ्यायचं आहे. याच्यामध्ये 5 पॅड आहेत, त्यामुळे एक कोणाला 6 म्हणजे एक पाकिट तुम्हाला 2 महिन्यापर्यंत पुरू शकतं, त्यामुळे सर्वांनी हे याचा वापर करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं गरीब वस्ती मधल्या ज्या मुली आहेत ज्या काही पॅड वापरत नाही आणि घरातलं जुनं फडकं जर पॅड म्हणून वापरत असेल तर त्याच्यापासून तुम्हाला जनन इंद्रियाचे अनेक प्रकारचे रोग लागू शकतात, तुम्हाला पांढऱ्या पाण्याचा त्रास लागू शकतो, गर्भपिशवीचे आजार लागू शकतात. त्यामुळे आजपासून या योजनेचा शुभारंभ झालेला आहे, त्यामुळे कोणीही तुमच्या मैत्रिणी ज्या कोणी असतील ज्या कोणी जर असं खराब कापड फडकं जर वापरत असतील तर त्यांना तुम्हाला स्वतःला समजून सांगायचं आहे याचे फायदे काय तोटे काय. तुम्ही जे काही शिक्षण आज घेतले त्याच्यापासून तुम्ही 10 लोकांना मार्गदर्शन केलं तरच आज मी जे काही तुम्हाला सांगितलंय त्याचा फायदा होईल.